आता पुढचा बाईट पहिली 1977 साली आम्ही सरकार बनवलं, पण त्याच्यामध्ये भाजपचा वाढवला होता उत्तमराव पाटील. आमची लहान मुलं होती त्यामध्ये, त्यामुळे सेना कळले नसेल, सेना सगळ्याचे फुलींचा इतिहास माहीत नसेल, पण त्यांच्या माहितीसाठी सांगतो की मी जे सरकार बनवलं ते सगळ्यांना घेऊन ते त्याच्यामध्ये त्यावेळेचा जनसंघ त्याचे उत्तमराव पाटील ते उपमुख्यमंत्री होते. त्याच्यानंतर अशी अडवाणी आणखी काही सदस्य होते. पण मला वाटते हे प्राथमिक शाळेत कदाचित असतील, त्यामुळे त्यांना त्या काळाची फारशी माहिती नसेल, आणि ते अर्जेला होती ते असे सेशन करतात, यापेक्षा जास्त काही भाष्य करायची गरज. मी हेच सांगितलं की 1978 पवारसाहेब वसंतदादा पाटलांच्या मंत्रिमंडळात होते, 40 लोक घेऊन बाहेर पडले, आम्ही विरोधी पक्षात होतो, भारतीय जनता पार्टी आमच्यासोबत आले आणि सरकार स्थापन केलं पुलोत्सव. एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात होते, 50 लोक घेऊन बाहेर पडले, आमच्यासोबत आले, सरकार स्थापन केलं. जर पवारसाहेबांनी जे केलं ती मुत्सद्देगिरी असेल, तर शिंदेंनी केलेली बैमानी कशी होईल? ती पण मुत्सद्देगिरीच आहे. त्यामुळे डबल स्टँडर्ड्स करता येणार नाही. तर पवारसाहेब म्हणाले, खरंच आहे, मी प्राथमिक शाळेतच होतो, पण इतिहास थोडी बदलता येतो. इतिहासामध्ये हे तर स्पष्टच आहे ना की तुम्ही वसंतदादा पाटलांच्या मंत्रिमंडळातनं, म्हणजे सांगायचं झालं तर सकाळी वसंतदादांना भेटले आणि सांगितलं की आम्ही सगळे सोबत आहोत, आणि 12 40 लोक बाहेर पडले आणि त्यांनी सरकार बदललं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जर ती मुत्सद्देगिरी होती तर शिंदेंनी केली ती मुत्सद्देगिरी होती. त्यामुळे मी जे बोललो तेच ते बोलले आहेत. बरोबर. पवारसाहेबांची मुख्यमंत्री म्हणून सुरुवातच भारतीय जनता पार्टीमुळे झाली. आम्ही समर्थन दिलं नसतं त्यांचं सरकारच झालं नसतं.